नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए ऑन आय एस अकॅडमीमध्ये आणि आज आपण एम पी एस सी करंट अफेअर्स सिरीजमधील अकरा मेच्या एम पी एस सी परीक्षाभिमुख पाच महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधील चालू घडामोडी पाहणार आहोत सर्वात प्रथम आजचं दिनविशेष पहा अकरा मे नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये आणि आजच्या दिवसाची थीम आहे दोन हजार बावीसच्या नॅशनल टेक्नॉलॉजी डेची थीम आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन परीक्षाभिमुख माहिती पहा पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला कोणी घोषित केला आणि का घोषित केला तर पहिल्यांदा अकरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा दिवस साजरा करण्यात आला आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा दिवस घोषित केला होता आणि का तर अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पाच अणुचाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या होत्या आणि त्याच्या स्मरणार्थ अकरा मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आता हे पहा महत्त्वाची माहिती या ज्या पाच अणुचाचण्या होत्या त्यांच्या ऑपरेशनला ऑपरेशन शक्ती असे सांकेतिक नाव देण्यात आले होते आणि ऑपरेशनलाच पोखरण टू या नावानेही ओळखले जाते भारतामध्ये राजस्थानमधील पोखरण चाचणी रेंजवर या अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि हे पहा डी आर डी ओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था बी ए आर सी भाभा अणुसंशोधन केंद्र आणि एम ई आर अणू खनिज डायरेक्टरेट फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च यांच्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे ऑपरेशन शक्ती किंवा पोखरण टू यशस्वी झाली होती ओके आता आजचेच दुसरे दिनविशेष पहा आज जागतिक पर्वत दिवस आहे इंटरनॅशनल माउंटेन डे आणि आजची थीम आहे दोन हजार बावीसच्या या दिवसाची वुमेन मूव्ह माउंटेन्स ओके आता पहा पर्वतांचे वाढत जाणारे लक्ष पाहून यु एन जनरल असेंब्लीने दोन हजार दोनमध्ये युनायटेड नेशन्स आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष घोषित केले आणि पुढे दोन हजार तीनपासून अकरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि अकरा डिसेंबर दोन हजार तीन रोजी पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आला आणि दरवर्षी तो एका विशिष्ट थीमसह साजरा केला जातो ओके अकरा मे जागतिक पर्वत दिवस आणि या पर्वत दिवसाची दोन हजार बावीसच्या थीम काय आहे वुमन मूव्ह माउंटेन्स आता पुढील दिनविशेष पहा मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रामध्ये भरपूर महत्त्व आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा मराठी साहित्य संमेलनाचा मोठा रोल राहिलेला आहे तर आजच्या या दिवशी अकरा मे अठराशे अष्ट्याहत्तर रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले आणि यालाच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते आणि या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते महत्त्वाचं आहे बरं का न्यायमूर्ती रानडे ओके या घटकावर एम पी एस सीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल आता पहा महत्त्वाची माहिती मराठी साहित्य संमेलन वर्ष ठिकाण आणि अध्यक्षांचे नाव एक्क्याण्णव साहित्य संमेलन दोन हजार अठरा बडोदा गुजरात येथे भरले होते आणि लक्ष्मीकांत देशमुख त्याचे अध्यक्ष होते ब्याण्णव दोन हजार एकोणीस साली यवतमाळ महाराष्ट्र अरुणा ढेरे त्याच्या अध्यक्षा होत्या त्र्याण्णववे दोन हजार वीस साली उस्मानाबाद महाराष्ट्र फादर फ्रान्सिस दि ब्रिटो हे अध्यक्ष होते त्यानंतर चौऱ्याण्णव दोन हजार एकवीस साली नाशिक महाराष्ट्र येथे भरले होते आणि अध्यक्ष जयंत नारळीकर पंच्याण्णववे आत्ताचे लेटेस्ट पहा दोन हे वर्ष उदगीर लातूर जिल्हा महाराष्ट्र भारत सासने यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते ओके हे लक्षात ठेवा जोड्या लावाला हा प्रश्न हमखास येऊ शकतो आता आपण महिला अध्यक्ष आत्तापर्यंत साहित्य संमेलनाच्या कोण कोण राहिलेल्या आहेत ते, ते पाहूया आजपर्यंत पहा पाच महिला संमेलनाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत तर पहा त्रेचाळीसावे वर्ष एकोणीसशे एकसष्ट होते ग्वालियर येथे भरले होते हे साहित्य संमेलन अध्यक्षा कुसुमावती देशपांडे एक्कावन्नावे एकोणीसशे पंच्याहत्तर करा येथे भरले होते आणि अध्यक्षा दुर्गा भागवत एकोणसत्तरावे एकोणीसशे शहाण्णव आळंदी येथे भरले होते शांता शेळके या त्याच्या अध्यक्ष होत्या चौऱ्याहत्तरावे दोन हजार एक साली इंदौर येथे भरले होते विजया राजाध्यक्ष या त्याच्या अध्यक्ष होत्या आणि ब्याण्णव दोन हजार एकोणीस यवतमाळ महाराष्ट्र अरुणा रामचंद्र ढेरे या त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि आता जर असं विचारलं की साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर त्रेचाळीसावे साहित्य संमेलन ग्वालियर येथे भरले होते आणि कुसुमावती देशपांडे या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत साहित्य संमेलनाच्या ओके आणि आजचेच अतिशय इम्पॉर्टंट दिनविशेष पहा महाराष्ट्राचे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना आजच अकरा मे या दिवशी म्हणजेच अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली होती आणि कोठे ही पदवी देण्यात आली होती तर हे पहा भायकळाच्या मांडवी कोळीवाड्यातल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली त्यांना ही पदवी कोणी दिली हे पहा महात्मा फुलेंनी सामाजिक शैक्षणिक व समाजातील तळागळातील लोकांसाठी मोठे कार्य केले होते त्यामुळे लोकांनीच त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली पहिल्या वहिल्या घडामोडीच्या अंडर पुढील महाराष्ट्रातील महत्वाची बातमी पहा महाबळेश्वरमधील मांघर देशातील पहिले मधाचे गाव आता हे पहा सातारा जिल्ह्यामधील पुस्तकांचे गाव म्हणून अगोदरच भिल्लार हे गाव प्रसिद्ध आहे आता याच परिसरामधील मांघर या गावाला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे आता हा उपक्रम कोणातर्फे राबवला जातोय तर जातो राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे ओके आणि हे गाव महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगरकड्याखाली वसलेले गाव आहे त्यामुळे नाव लक्षात ठेवा मांघर महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील पहिले देशातील पहिले मधाचे गाव ओके पुढील चालू घडामोडी निधन वार्तेशी संबंधित आहे पहा आणि याविषयी परीक्षेला शंभर टक्के प्रश्न येणार हे लिहून ठेवा तुम्ही त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या इकडे बातमी पहा संतूरचा सूर हरपला पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन आता एक्झाम ओरिएंटेशनने महत्त्वाची सगळी इन्फॉर्मेशन पाहून घेऊया आपण त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे अडतीसला जम्मूमध्ये झाला वयाच्या तेराव्या वर्षी संतुरवादनाला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचा पहिला शास्त्रीय संगीत कार्यक्रम संतुरवादनाचा एकोणीसशे पंचावन्न साली मुंबईत झाला ओके आणि एकोणीसशे साठ साली पहिला त्यांचा स्वतंत्र अल्बम आला त्यानंतर पहापुढे एकोणीसशे सदुसष्ट साली पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काब्रा यांच्याबरोबर कॉल ऑफ द व्हॅली हे नाव लक्षात ठेवा कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम तो गाजला पण होता बरं का फारच गाजला होता त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये शिवहरी संगीतकार जोडी म्हणून सिलसिला चित्रपटाला संगीत आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये चांदनी चित्रपटाला संगीत हे चित्रपट आपण आता पुढे पाहणार आहोत कोणकोणत्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलंय पुढे पहा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये संयुक्त राज्य बाल्टी मोर्चे त्यांना मानद नागरिकत्व देण्यात आले आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये संगीत नाटक अकादमी या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि टू थाउजंड वन दोन हजार एकमध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला आणि लास्ट बट नॉट लिस्ट सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार दोनमध्ये जर्नी विद हंड्रेड स्ट्रिंग्स माय लाईफ इन म्युझिक हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते आणि संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांची यादी तुमच्या समोर आहे पहा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत सिलसिला फासले विजय चांदनी लम्हे परंपरा साहिबा डर आणि पुढे आपण जे मगाशी पाहिलं शिवहरी जोडी या शिवहरी जोडीची काही महत्त्वाची गाजलेली गाणी दिलेली आहेत पहा आणि यांच्या संदर्भात आपण जी काही इन्फॉर्मेशन पाहिली ती जास्तीत जास्त मेमराईज करण्याचा प्रयत्न करा कारण यावरती क्वेश्चन येणारच ओके चला आता पुढची महत्त्वाची चालू घडामोडी पाहूया लोक कशाचा विक्रम करतील काही सांगता येत नाही आता असंच हैदराबादच्या एका नागरिकाने पहा सदतीस किलोंचा बॉल पेन बनवलेला आहे आणि तो उचलण्यासाठी पाच जणांची गरज आहे पण महत्त्वाचं काय आहे जगातील सर्वात मोठा पेन आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि हा जगातील सर्वात मोठा पेन भारतामध्ये बनवलेला आहे हा पेन तयार केलेला आहे आचार्य माकुनुरी श्रीनिवास ओके हैदराबादचे आहेत ते आणि या पेनासाठी नऊ किलो पितळ वापरलेले आहे पेनावर नऊ प्रकारचे नृत्य प्रकार, प्रकार व भारतीय वाद्य कोरलेली आहेत एवढी माहिती लक्षात ठेवा पहिल्या वहिल्या घडामोडीमध्ये आणि जगातील सर्वात मोठे यामध्ये ही चालू घडामोडी महत्त्वाची आहे सगळ्यात महत्त्वाची पुढील बातमी आहे पहा जर पुरस्कार पत्रकारितेमधला नोबेल पुरस्कार याला म्हटला तरी काय वावगं ठरणार नाही आणि दानिश सिद्दीकीसह चार भारतीयांना हा पुलिसझर पुरस्कार जाहीर झालेला आहे आता हा पुरस्कार पहा फीचर फोटोग्राफी या श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे आता रॉयटर वृत्तसंस्थेचे सिद्दीकी तर पहिले आहेत त्यानंतर त्यांचे सहकारी पहा दोन नंबरला अदनान अबिदी आणि तिसरे आहेत सन्ना इर्शाद मट्टू आणि चौथे आहेत अमित दवे दानिश सिद्दीकी यांना पहा याच्या पूर्वीसुद्धा म्हणजे दोन हजार अठरामध्ये पुलिसझर पुरस्काराने गौरवण्यात आले होते आता रोहिंग्या संकटाचे वार्तांकन करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता रोहिंग्या आठवत आहेत ना म्यानमारचे रोहिंग्या आणि या दानिश सिद्दीकी यांचे अफगाणिस्तानमध्ये दुःखद निधन झाले होते पहा ज्यावेळी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि तालिबाने सर्वत्र अफगाणिस्तानवर कंट्रोल घेत होते त्यावेळी त्याचं वार्तांकन दानिश सिद्दीकी करत होते आणि त्यामध्येच त्यांची गोळी लागून हत्या किंवा मृत्यू झाला होता आणि येथे समोर पहा अजून वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जर पुरस्कार मिळालेले येथे सगळे विजेते आहेत सार्वजनिक सेवा पत्रकारिता ब्रेकिंग न्यूज वार्तांकन कॅटेगरी शोध पत्रकारिता कॅटेगरी त्यानंतर राष्ट्रीय वार्तांकन प कॅटेगरी आंतरराष्ट्रीय वार्तांकन कॅटेगरी त्यामध्ये हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आता वेळेअभावी आपण पुढच्या बातमीकडे ओळूया कालच आपण याच्याबद्दल थोडी चर्चा केली आहे पहा की रुपया का घसरला आहे बोललो होतो आपण रशिया युक्रेन युद्ध जागतिक अस्थिरता चीनची असुरक्षितता आणि वाढती महागाई या काही गोष्टी होत्या रुपया घसरण्यासाठी पण रुपया घसरल्यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो तर हे पहा आयात अधिक महाग होते बरोबर इम्पोर्ट जास्त महाग होतो कच्च्या तेलासाठी अधिक पैसे मोजावे लागतात परदेशात जे शिक्षणासाठी जातात त्यांनासुद्धा अधिक पैसे मोजावे लागतात परदेशात पर्यटनासाठी सुद्धा खर्च वाढतो महागाईत आणखी वाढ होत जाते आणि व्यापार तूट किंवा व्यवहार तूट तुम्ही ह्या दोन गोष्टी कोळंबे किंवा दीपस्तंभेमध्ये व्यवस्थित रीड करत असाल ओके व्यापार तूट आणखी वाढत जाते ओके आणि येथे रुपया घसरणीचा सगळा इतिहास दिलेला आहे पहा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एकतीस पॉईंट सव्वीस रुपये एक डॉलर होता त्यानंतर दोन हजार तीनमध्ये सेहेचाळीस पॉईंट साठ रुपये एक डॉलर झाला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये छप्पन रुपये एक डॉलर झाला आणि आत्ता दोन हजार बावीसमध्ये सत्याहत्तर पॉईंट पन्नास एका डॉलरची किंमत झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो चार ते पाच प्रमुख वृत्तपत्रांमधील हा चालू घडामोडीचा कंटेंट तुमच्यासमोर रोज आणला जातो आहे आणि असा उपयुक्त कंटेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो आहे आणि जे विद्यार्थी गावामध्ये राहून अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू